हा क्लोरोफॉर्म आहे. हा रुमालावर टाकून तिच्या नाकावर दाबा. एकदा का ती बेशुद्ध झाली कि मग बघू तिचं काय करायचं ते. आता विचार कसला करताय? ही घ्या बाटली. काय गिरीजा, आपण चुकीचं करायलोय. हो का? मग असू द्या, राहू आपण इथेच. मग ती जाते आबासाहेबांकडे आपलं गारण घेऊन बोंबलत. मग तुम्ही शिक्षा भोगा, तूही शिक्षा भोग, मी शिक्षा भोगते. नाही गिरीजा, नाही, आम्ही आलोच. बहिणींचा फोन का लागना? मोकाशी बहिणच लावते. देवेनी सोडा की आता. अहो भात झाला असेल तुम्हासने. अहो झाडाची सावली बिवली पडली असेल भेताडावर. काय नाही तिकडे? नाही संग्राम, तो माणूस माझ्या खूप जवळ होता. संग्राम, मला वाटतं तुम्हाला मारायला झाला असेल. मला सांगा कोण मारायला येईल तुम्हासने आता? आणि कशा पाई? बघा, हे खुळ्यांना डोक्यातनं काढून टाका. आणि जर समजा कोण आलं तर आम्ही आहोतच की अहो तुमच्यासाठी आम्ही जीव देऊ शकतो. आणि तुम्हासनी कोणी पिडलं तर त्याचा जीव बी घेऊ शकतो. तुम्हाला तर माहिती आपलं. अब काय हो तुमचं, मला काय समजणं झालंय? एवढा चांगला मूड आहे. आपण इथं हनीमूनला तुम्हासनी घेऊन आलोय. हे बघा, एवढ्या मेणबत्त्या लावल्यात, एवढं मस्त वातावरण केलं आम्ही. काय नाही आपलं तोंड असं पाडून बसलायसा. हा कशा पाय, एवढी चांगली साडी दिली तुम्हासनी. आम्ही तर फक्त साडी दिली. ते पिक्चर मध्ये हिरोईन तर ते त्याचं लांब झाप्या सारखं असते बघा, ते गाऊन 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 घालतात ते. अहो खरं, अहो त्या हिरोईन ना असे गाऊन बिन घातलेलं असते. आणि हिरो येतो मग ते दोघे असे हातात हात घालतात. हा आणि काय असं चालता चालता नाचतात बाबा. ते बाऊल बाऊल काहीतरी म्हणतात त्या नाचत्याला. हा एक काम करा, आपण पण नाचू. तुम्हाला नाचायचंय? हो, पण एक घोळ आहे बघा. आमासनी ना फक्त एकच गाण्यावर नाचता येते. कुठल्या? तुमच्याकडे ओढणी आहे? ओढणी आहे का? हो. कुठे? बागेत. थांबा. काय करताय? हा कैसी भी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया. ओए हा कैसी भी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया. ओए ओए ओ तेरी तिरछी नजरिया ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया. ओए ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया. ओए होए होए ओ जाने सारी नगरिया. आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया. ले गई मेरा दिल तेरी जुल्मी नजरिया ओ गुजरिया. ओए होए ओ जाने सारी नगरिया. आके सीधी लगी दिल पे जैसे कटरिया ओ सवरिया. ओ गुजरिया ओ सवरिया ओ गुजरिया ओ सवरिया. Thank you.
नशीब सम्राट आणि देवयानी नाहीयेत, हे तर आपण आत असतो आता. सारखं बसती का आता? सम्राटराव तुम्ही ना दिसायला फक्त अर्धा अंडार, आतून मात्र भित्री भागू बाई. आपलं बाळ तुमच्यावर नाही गेलं ना म्हणजे मिळवली. ए आम्ही भीत नाही कोणाला. हो ना, मग चला आता लवकर. सम्राटराव लवकर लवकर करा, कुणी यायच्या सटकूया. करतोय ना, थांबा ना जरा. घालवा की हात लवकर. हॅलो, काय देवीनी, काय झालं?
मारलत ना तुम्ही शेवटी वत्सलताई ना देवयानी तुम्ही बरोबरच बोलत होता आमच चुकलं वत्सलताईंना ना यांचं देखणं सोडायलाच नको होतं काय नाही केलं वत्सलताईंने तुमच्यासाठी चार वेळा तुम्ही त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी त्या तुम्हाला नवरा मानत घराण्याला वारस मिळावा म्हणून त्यांनी तुमच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी आणि तू ग एक बाई असून एवढा नीचपणा केलास अरे ही गिरिजा तर हायच पाताळ यंत्री पण भैयाराव तुम्ही तुम्ही काय केलं पाईल वेडेपणाचा एवढा कळस केलायस तुम्ही विखे पाटलांचं नाव तुम्ही धुळीत मिळवलंय आबासाहेब आणि आऊसाहेबांना तुम्हाला कधी भी माफ नाही करणार संग्राम नाव नका घेऊ आऊसाहेब आऊसाहेब तर पहिल्यापासून या सगळ्यात सामील होते आणि मामांजींनी माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं संग्राम जर त्यांनी करडी नजर ठेवली असती ना या दोघांवर तर आज वत्सला त्यांचा जीवच गेला मामांजी या सगळ्यात सामील होते काय संग्राम म्हणूनच त्यांनी आपल्याला घराबाहेर पाठवलं संग्राम मामांजीने फसवलं आपल्याला हो संग्राम पद्धतशीरपणे बाजूला केला आपल्याला स्वतःला ना विखे पाटील म्हणून घ्यायची लाज वाटते आता पण आम्ही तुम्हाला सोडणार नाही भैयाराव अजिबात सोडणार नाही संग्राम यांची एवढी सहजासहजी सुटका होता कामा चला संग्राम आपण पोलिसात जाऊ सम्राटराव बघताय काय मारून टाका त्यांना थांबा संग्रामराव थांबा नाहीतर काय सम्राटराव नुसते बघू नका संपवून टाका त्यांना सम्राटराव सम्राटराव देवणी देवेनी आम्हाला सोडून जाऊ नका देवेनी भैयाराव आम्ही तुम्हाला सांगितलं त्यांच्या केसाला जरी धक्का लागला ना तर आम्ही तुम्हाला सोडणार नाही हो सम्राटराव काय झालं तुम्हाला आटपाकी पटापटा लक्ष कुठे गिरिजा आपण हे बरोबर नाही करत हो का मग एक काम करा ती माती उकरा आणि काढा तुमच्या बायकोला बाहेर आणि एकदाच मला पण आत पुराण माझ्या बाळाला पण तुम्ही एवढे भित्रे असाल ना असं वाटलं नव्हतं हे बरोबर करत नाहीये चला लवकर विचार करू नका वत्सला ती आता घरी नाही मला कळलं असेल सगळ्यांना पण आपण एक काम करू आपण उगाच सकाळी घरी जाऊ नाहीतर उगाच आपल्यावर संशय यायचा
वत्सला बाई अवो कारबरीन बाई दड़ी मारून बसले कुणास ठाऊ सकाळ दरन शोध आले पर कुठे दिसलास ना लावण्या ए लावण्या आता ही कुठे जाऊन बसले कुणास ठाऊ अगं वत्सला बाईंनी पाहिलंस का कुठे नाही आई मी तर तिला काल रात्रीपासूनच नाही पाहिलं अरे देवा चंद्रिका बाई आता काय म्हणावं तुम्हासनी कारभरीन बाई काल रात्रीपासून नाही आणि तुम्हाला ठाऊ भी नाही तसं नाही आऊ साहेब हा मासनी बी सकाळीच ध्यानात आलं बघा लगोलग राणीला धाडले त्यांना शोधाया पर ही राणीचा बी पत्ता नाही अजून आई साहेब आऊ सगळीकडे शोधलं कारभरीन बाई कुठं बी सापडलं नाही काय चाललंय काय इथं हा एकटा घरात समजा आपण बायका एक बी पुरुष घरात नाही आणि त्या त्या वत्सला बाई गायब झाल्या सर्गेराव आले तर त्यांना आम्ही काय जबाब देणार आहोत आई अंबाबाई तू छायस ग बाई आता संग्रामराव तुम्ही इतके लवकर होय ते काल रात्रीला फोन आलता की वत्सला बाईंनी हरवलं म्हणून ताबडतोब निघालो कुठे गेलात वत्सला ताई आम्हाला ठाव असत तर त्यांना आम्ही पकडून नसतं आणलं अरे देवा एक तर त्यासनी खूळ लागले आणि कुणाला समजलं नाही आणि कुणी काय केलं म्हणजे तुम्ही शोधलं नाही त्यासनी दादाराव अहो मी सगळीकडे शोधलं पार रंकाळ्यापासून ते नदीच्या घाटापर्यंत शोधलं पण कारभरीन बाई कुठं बी सापडल्या नाहीत त्यांच्या माहेरी पुसा फोन करून त्यांच्या त्या मावशी आहेत ना कोण त्यांना विचारा आणि त्यांना सांगा त्या जर तिथे आल्या तर आम्हाला लगेच कळवा म्हणून सम्राटराव तुम्ही कुठं होता अहो इकडं काय घोळ झालाय तुम्हाला ठाव आहे का काल सांचार यांना डॉक्टरकडे घेऊन गेलो उशीर झाला म्हणून माहेरी गेलो यांच्या आणि तिथंच राहिलो का काही झालं का वा तुम्ही यांच्या माहेरी राहिलात अवो इथं वत्सला बाई कवा दरनं गायब झाल्यात माहिती काय अयरा तुमच्या कुर्त्यावर एवढी माती कुठून आली ते ते टायर पंक्चर झाला होता रस्त्यात मग बदलवायला लागला तिथेच पाऊसही खूप होता मग कपडे खराब झाले मातीने बाय अहो परवाला बाई गेल्यात कुठं आम्हाला लेट आहोत काल सांचाला तर घरला होत्या हो मीच तर देवघरात बसवून गेले होते त्यांना आवसाहेब मला असं वाटतं या दोघांनीच वत्सला ताईंना गायब केलं काय म्हणायचं काय ग तुला हा गाडीचं चाक भाऊजींनी बदललं ना मग माती तुझ्या हाताला कशी लागली का मी माझ्या नवऱ्याची मदत करू शकत नाही आणि त्याला मदत करताना माझ्या हाताला माती लागू शकत नाही का बस देवयानी बाई झालं का तुमचं स्वरूप लागलात का परत त्यांच्या मागे औसाहेब मला खात्री आहे हे सगळं हिनेच केलं आणि आपल्या घरची काही मंडळी यात सामील काय काय म्हणायचंय ग तुला आम्ही गायब केलं वत्सला वहिनीला आई आणि आऊने पण केलं हे सगळं औसाहेब मला असं म्हणाय मी आमच्यावर आरोप करताय औसाहेब मला
महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी म्हणून मान मिळवलेल्या स्टार प्रवाहवरील व्हिडिओज बघण्यासाठी सबस्क्राइब करा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.